नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून. जसं की तुम्हाला सगळ्यांना आता समजलंच आहे की माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तिच्या लग्नासाठी आम्ही अशी खूप वेगळ्या प्रकारची पत्रिका छापलेली होती. आता यामध्ये वेगळे पण काय आहे हे मी तुम्हाला पत्रिका दाखवल्यानंतर समजेल. त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, माझी बाग म्हणजे बागकामासंदर्भातले व्हिडिओ आता मी पुन्हा सुरू करणार आहे. तर तुम्हाला कुठल्या टॉपिकचे व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा तुम्हाला कुठल्या समस्या येत आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही मला मेसेज करून कळवा, म्हणजे जेणेकरून त्या टॉपिकवरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकेल. तर पत्रिका पाहूया आपण. पत्रिका ही 3 पानी होती आणि हे पहिलं पान आहे. पत्रिकेला कव्हर वगैरे नव्हता, तर अशा प्रकारे या वरच्या आवरणाने पत्रिका अशी फोल्ड करून ठेवली होती जेणेकरून ती उलगडणार नाही. आणि फोल्ड केल्यानंतर या कागदाला या मोत्याच्या धाग्यांनी असं कव्हरअप केलं होतं. तर पत्रिका उघडताना मोत्याचा धागा उघडायचा आहे आणि पत्रिका अशा प्रकारे वरून काढायची आहे. अशा प्रकारे पत्रिका दिसते. पत्रिकेचं हे पहिलं पान आहे आणि पहिल्या पानावरती मुलाचा आणि मुलीचा फोटो लावलेला आहे. तसंच मुलाची थोड्या शब्दांमध्ये इथं माहिती दिलेली आहे आणि मुलीची सुद्धा अगदी मोजक्या शब्दांमध्ये ओळख करून दिलेली आहे. मुला मुलीचा फोटो आम्ही कुंकवाच्या कार्यक्रमामध्येच घेतला होता आणि इथं वरती ही चारोळी केली होती. या सगळ्या चारोळ्या आम्ही घरीच केलेल्या आहेत. पत्रिका सुद्धा आम्ही घरी ग्राफिक वरती केलेली आहे आणि त्यानंतर प्रिंट केली आहे. तर अशा प्रकारे ह्या पत्रिकेचं हे पहिलं पान दिसते. आता आतमध्ये जर पाहिली पत्रिका, अशी 3 पानी पत्रिका होती. हे पहिलं पान झाल्यानंतर हे दुसरं पान आहे. इथं साखरपुड्याची आणि हळदीची वेळ आणि त्या संदर्भामध्ये छोटीशी चारोळी तयार केलेली होती आम्ही. त्यानंतर हे तिसरं पान आहे. इथं एकदम सुंदर अशी कविता लिहिलेली होती आणि सगळ्यांना आवडलेली आहे ही कविता. सगळ्यांची अगदी नावं जरी नाही आली तरी ती ज्या नावांनी त्यांना संबोधते त्या प्रकारे ही तयार केलेलं आहे. आणि हे तिसरं पान, इथं लग्नाची वेळ, लग्नाच्या कार्यालयाचा पत्ता, गावी लग्न होतं त्यामुळं तिकडचा पत्ता आहे. इथं मोबाईल नंबर दिले होते, जर कार्यालय सापडण्यासाठी काही प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यामुळं. आणि जेवणाची वेळ. तर अशी ही 3 पानी ही पत्रिका आहे. नावं मला विशेषतः कुठलीही घालायची नव्हती किंवा कोणाचीही घालायची नव्हती, त्याच्यामुळं फक्त इथं पहिल्या पानावरती मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांचं नाव घातलेलं आहे. त्यानंतर अख्ख्या पत्रिकेमध्ये कोणाचंही नाव आम्ही प्रिंट केलेलं नाहीये. आता नवरदेवाचं लग्न असेल तर नवरदेवाच्या आई वडिलांचं आणि नवरीचं लग्न असेल तर नवरीच्या आई वडिलांचं नाव सगळ्यात पहिलं येतं. त्यामुळे इथं मी आमच्या दोघांचा फोटो प्रिंट केलेला आहे. घरात सगळ्यात मोठी आमची आई आहे कारण माझ्या मिस्टरांची आई वारलेली आहे आणि त्यामुळं घरात सगळ्यात मोठी माझी आई असल्यामुळं इथं आईचा फोटो आहे. हे माझे मोठे दीर आणि या मोठ्या जाऊबाई आहेत. त्यानंतर हे 2 नंबरचे दीर आणि 2 नंबरच्या जाऊबाई आहेत. इथं 3ही आत्या यांचा फोटो लावलेला आहे. शिवाय हे या आत्याचे मिस्टर आहेत. या मोठ्या आत्या आहेत, या 2 नंबरच्या आत्या आणि या 3 नंबरच्या आत्या आहेत आणि हे 2 नंबरच्या आत्यांचे मिस्टर. असे हे 3ही आत्यांचे फोटो इथं प्रिंट करून घेतलेले आहेत. लग्नपत्रिकेमध्ये मामाचं नाव हे सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे, त्यामुळं इथं माझ्या भावाचं म्हणजे माझा भाऊ आणि माझी भाऊजाई या दोघांचा इथं फोटो लावलेला आहे. हे 5ही मुलीचे चुलत भाऊ आहेत. माझ्या मोठ्या दिरांची 3 मुलं आणि 2 नंबरच्या दिरांची 2 मुलं, असे हे 5ही भावंड आहेत. आणि हा माझा सगळ्यात मोठ्या दिरांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे ज्याचं लग्न झालेलं आहे आणि ज्याला बाळसुद्धा आहे. तर ही अशा प्रकारे आमच्या संपूर्ण फॅमिलीचा म्हणजे गुंजनशी रक्ताचं नातं असलेल्या संलग्न असणाऱ्या सगळ्या जणांचे मी इथं फोटो लावलेले आहे. आणि एकदम वेगळी युनिक अशी पत्रिका ही आहे. तुम्हाला पण ही पत्रिका नक्की आवडेल, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात शेवटच्या पानावरती इथं बच्चे कंपनीचा फोटो लावलेला आहे. हे सगळे फोटो आम्ही कुंकवाच्या कार्यक्रमामध्येच घेतले होते. काही आमच्या घरातली छोटी मुलं आहेत, माझ्या बहिणीची मुलं, भावांची मुलं, आणि सगळी ही छोट्या मुलांचा इथं फोटो लावलेला आहे एकत्र करून. आणि ही अगत्याचे आमंत्रणासाठी एक छोटीशी कविता इथं लिहिलेली आहे. कविता सुद्धा खूप सुंदर आहे. ही कविता कुठून तरी मी कॉपी पेस्ट केलेलीच आहे, पण बाकी कविता आम्ही सगळ्या घरीच तयार केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ही 3 पानी पत्रिका
तयार झालेले आहे. शेवटच्या पानावरती इथं नंबर आहे, ज्यांना संपर्क करून तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा वेगळ्या प्रकारच्या पत्रिका करून घेऊ शकता. पुण्यामध्ये आहे हे दुकान आणि तुम्ही यांना फोन करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अशा प्रकारे पत्रिका किंवा व्हिजिटिंग कार्ड जे काही आहे ते तुम्ही बनवू शकता. ॲडव्हर्टाईज नाही आहे ही, पण या सरांनी मला खूप मदत केलेली आहे त्यामुळं त्यांचं नाव दाखवणं खूप गरजेचं आहे. तर अशा रीतीने गुंजनच्या लग्नाची पत्रिका तयार झालेली आहे. पत्रिका आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कळवा, मेसेज करा, थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा नक्की ट्राय करा. नमस्ते.